रेखीशी बोललास के रेखीशी बोललास के बोललो की नाना त्याला सांगितलं मी मतलब त्याचं त्याचं उदाहरण घेऊन काय होणार आहे स्वतःच स्वतः शांत डोक्यानं निर्णय घे बोललो मी त्याला कसं आहे टल रेखीने एकदा मनावर घेतलं का नाही तर तिला समजवणं लई कठीण आहे बघ आलो विठ्ठल रूपाच काय झालं बोलणं झालं नाही तुझं विठ्ठल तुझ्यापेक्षा जास्त उन्हाळे आणि पावसाळे पाहिलेत मी आणि दोन युद्ध पाहिलेत बघ मी एक गोष्ट तुला सांगतो कधी का नाही जुन्या गोष्टी उकळून काढायच नसतात चुकलंच माझं ना मला पण कळतंय वाद घालून उपयोग नाही मनात दाबून ठेवलेला राग कधीतरी उफाळून बाहेर येतो ना येऊ दे की मनात कधी काय ठेवायचं नसतं बघ तरी आता जरा शांत राहा की नाना मला तुमच्याशी जरा बोलायचंय बोल की मला रेखा विषयी बोलायचंय तिने हा जो डिसिजन घेतलाय तो तिला योग्य वाटतोय कारण तो तिने भावनेच्या भरात घेतलाय तिला असं वाटतंय की तिच्या अशा वागण्याने ती आपल्याला तिच्या लग्नाच्या जबाबदारीतून मोकळी करणार आहे तिचं असं वाटणं चुकीचं आहे ते आपल्याला कळतंय पण तिला कळत नाही म्हणून मला असं वाटतंय की आपण तिला काहीही समजवणं थांबवलं पाहिजे आपण सतत तिला काहीतरी समजवत राहिलो तर तिचा लग्न न करण्याचा विचार जास्त पक्का होत जाईल आपण तिच्याशी नॉर्मल बिहेव करूया असं हे असं काही घडलंच नाही आता यापुढे आपण तिच्या समोर लग्नाचा विषय नको काढायला रेखा समजूतदार आहे हळूहळू तिला स्वतःला सगळं कळेल आणि मग ती स्वतःच तिचं लग्न न करण्याचा डिसिजन चेंज करेल बरोबर आहे तुझं आपण असंच करायला पाहिजे आपण आपल्याकडनंच हा विषय थोडे दिवस थांबवायला पाहिजे बॉर्डरवर जे काही घडलं त्यात तुझा माझा घरच्यांचा कुणाचाच काही दोष नाही का स्वतःला त्रास करून घेते आहेस स्वतःला त्रास करून घेण्यात कुठला आनंद आहे मी कोणाचं काय वाईट केलंय आधी मला वाटायचं गोष्टीतल्या पुस्तकात राजकुमार असतोय तसा राजकुमार येईल आणि मला घेऊन जाईल पण मोठे झाले आणि कळलं तसा कुणी राजकुमार येऊन मला घेऊन जाणार नाही मग मी स्वतः स्वतःला समजवले पुस्तकातल्या गोष्टीत आणि आयुष्यात लई मोठा फरक असतो रेजा पण म्हणून मन कुठं थांबतंय वय मग मी पण माझी स्वतःची अशी गोष्ट तयार केली मग त्या गोष्टीत तरी मी राजकुमारी नको वेर नसेल तर मग स्वप्न बघायची तरी कशाला बोल सगळं बोलून टाक बोलले मी कालच बोलले आणि मी ठरवले स्वप्न बघितल्यानं त्रास होतो नव मग स्वप्नच बघायचे नाही असं खुळ्यासारखं बोलायचं काय फायदा आहे मी आहे ना होत पाठीशी तुझ्या तू कशाची काय काळजी करू नको बिंदास स्वप्न बघ ही पूर्ण करायची जबाबदारी माझी आता जमायचं नाही रेजा मला असं कसं नाही जमायचं लहानपणी भातुकळी खेळायची असतो स्वतःच भांडं लावायची स्वतःच चूल मांडायची आणि चपात्या म्हणून
तुळशीची मोठी पानं खाऊ घालायचीस, आठवते काय? आयुष्य पण भातुकली सारखंच असतं की एकदा मांडायच्या आधीच मोडला म्हणून काय झालं? आपण गप्प बसायचो तेव्हा कसं भांडून परत तू सगळ्यांना म्हणे डाव मांडायचीस, असं कर की आत्ता पण लिमलेटच्या गोळ्या एक गोळी खाल्ली का नाही सगळे एका फटक्यात बरोबर होते, आठवते ना? असं कुठं असते बे, बालपणच्या खुळ्या समजत आहेत सगळ्या. खुळ्या समजू कर नाही, मी अजून करतो. ट्रस्ट नाही. औषध दे बाई, औषध याने तरी झोप येते का बघते. हे ती अक्काला औषध द्यायची आणि तिकडे रेखाला चुकीच्या उद्देशाचे डोस पाजायचे. अक्का बरी व्हावी असं खरंच तुला वाटत का ग? तुम्ही असं का बोलताय? असं का वाटणार नाही मला? मी तेच तर तुला विचारते, अक्का बरी व्हावी असं तुला वाटतय ना, मग रेखाच्या मनात लग्न करू नकोस असं का भरवतेस? तुम्ही काय बोलताय मला खरंच काही कळत नाहीये. मी तिला असं काहीच सांगितलं नाहीये, मी का तिला असं सांगेन? तुझं तुलाच माहिती मी लग्न करणार नाही असा जो निर्णय रेखाने आम्हाला सांगितला ना, त्याच्या अगोदर तू आणि रेखा एकमेकांना भेटला होता. तुमचं काय बोलणं झालं देवास ठाऊ, पण त्यानंतर रेखाने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ काय होतो? तूच तिच्या डोक्यात हे खूळ भरवलं असणार. रुपे अगं चुकतेस तू, अपूर्व असं का करत? अक्का तू साधी आहेस ग, तुला हे सगळं नाही कळत, याच तुझ्या स्वभावाचा सगळे फायदा घेतात. हे बघा मी खरं काय तेच सांगते, तिला खरंच असं काहीच सांगितलं नाहीये. हा निर्णय पूर्णपणे तिचा आहे, तिने हा डिसिजन इमोशनल होऊन घेतलाय एवढंच. मी जाऊन बोलले रेखाशी, पण लग्न करू नकोस असं अजिबात सांगितलं नाहीये. मी तिला असं का सांगेन? तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये ना, तुम्ही रेखाला विचारा ना, खरं काय तीच सांगेल तुम्हाला. आणि प्लीज तिला विचार करायला जरा वेळ द्या. काय करायचं आणि काय नाही हे आमचं आम्ही बघून घेऊ, तू शिकवायची गरज नाहीये. तुझ्या या घरात काय काय चाललंय ना मला बरोबर कळ, या आधी सुद्धा तू हेच केलंयस, विजयचा साखरपुडा पण तूच मोडलायस. विजयचा साखरपुडा मी का मोडू? रुपे अगं काय बोलतीस तू, हे काय बोलायचं काय तुला कळत काय? अक्का मला वेड नाही लागलंय. हे बघा मावशी, मी तुझी मावशी नाहीये. हजारदा सांगितलं तुला मावशी बोलू नकोस मला, आणि एक लक्षात ठेव हे घर सुद्धा तुझं नाही. तेव्हा या घरात जे निर्णय घेतले जातात ना त्यात गरजेपेक्षा जास्त लक्ष देऊ नकोस. मला शिकवते रुपे. अगं तू समजतेस तशी अपूर्वा नाही, आपल्या घरातल्या माणसांवर लय जीव आहे ग तिचा. अगं तू खरंच खूप साधी आहेस ग, तू जशी होतीस तशीच आहेस बघ, माणसं बघून जरा वागत जा की. एवढं साधं बोळ असं नाही चालत अक्का, तू या सगळ्याकडे लक्ष देऊ नकोस. चल तू आराम कर. अगं चल अक्का तू आराम कर, मी सगळं बघून घेईन. चल पड थोड्या वेळ, नुसती औषध घेऊन काही होणार नाहीये, आराम करायला हवा. मी असं करेन का विजय, तुझ्या रूपा मावशीचा माझ्याविषयी
विचित्रच गैरसमज झाला. मी खरं सांगते, मी रेखाला फक्त समजवायला गेले होते. लग्न करू नये तिला असा सल्ला मी अजिबात दिला नाही. पण तुम्ही हे सगळं मला कशाला सांगताय? कशाला म्हणजे? तुला नाही सांगणार तर कोणाला सांगणार? नाही नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. मलाच सांगणार की तुम्ही बरोबर आहे तुमचं, पण मला कशाला सांगताय? म्हणजे माझा विश्वास आहे तुमच्यावर, तुम्ही असं काही करणार नाही हे चांगलंच माहिती आहे मला. तुमचं सोडा हो, माझ्या बरोबर तर जास्त गोंधळ झाला. कसला गोंधळ? सांगू आता. आपल्या रेखेला असं वाटतंय की माझं लग्न व्हावं म्हणून मी तिला बळजबरीनं लग्न कर म्हणते. मुलगा बघायला येणारे कळल्यावर किती आनंदात होती ती. सगळं घरच आनंदात होत मला. केवढा उत्साह यायचा तेव्हा काही करायला. आताच्या घरात थांबवत पण नाही. मम्मीनं लयच दसका घेतला. आबासारखा मजबूत माणूस दासून गेलाय की ओपार. प्लीज तू तरी असं बोलू नको. तू हार मानू नकोस. तू आणि तुझ्या घरचे खूप स्ट्रॉंग आहे. कुठल्याही डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये काहीतरी मार्ग काढतात मला खात्री आहे. या परिस्थितीतूनही सगळे लवकरात लवकर बाहेर पडतील. कधी कधी तर मला असं वाटतं या घरातल्यासाठी जे काही करायला पाहिजे होतं त्यात मी कुठेतरी कमी पडते. काय झालं? काही नाही. काही नाही असं काही नसत. पटकन सांगा काय झालं? आपली काहीच ओळख नसताना तू मला या घरात आणलंस. या घरातल्या सगळ्यांनी मला इथे राहू दिला. एवढंच काय, तुम्हाला एवढं प्रेम दिला, आपलं मानलं, तर आणि फक्त तुमच्यामुळे मी माझी सगळी स्वप्न पूर्ण करू शकते. आणि आज या घरातली माणसं अडचणीत असताना मी त्यांच्यासाठी काहीही करू शकत नाही. रडताय कशाला? हा तुम्ही या घरासाठी लई केले तेव्हा असलं काहीतरी मनात पण आणू नका. मी जेव्हा अडचणीत होतो, प्रॉब्लेम मध्ये होतो, तेव्हा तुम्हीच मदत केली ना मला. मग आतापर्यंत जशी साथ दिली तशीच याच्या पुढं पण द्या. जो हातातला हात असाच राहू दे. मग बघा मी काय काय करतो ते. जगातला किती पण कुठला पण मोठा प्रॉब्लेम येऊ दे, त्या प्रॉब्लेम समोर मागे नाही हटणार. गैरसमजातून बऱ्याच चुकीच्या गोष्टी होत आल्यात आपल्याकडे, अगदी हिस्ट्री मध्ये सुद्धा. तुमचाही माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज झाला. मी रेखाकडे तिला समजवून सांगण्यासाठी गेले होते, लग्न करू नको
असं तिला अजिबात सांगितलं नाही. मी का सांगणार आहे तिला असं? या घरातल्यांना कोणालाही त्रास व्हावं असं मला अजिबात वाटणार नाही. कारण या घरात आल्यापासून मला कुटुंब काय असतं, नाती काय असतात ते कळलं नाही. मी या सगळ्यांसाठी अनोळखी होते, तरी या घरातल्यांनी मला इतकं प्रेम दिलं, आसरा दिला. ते काही होते सगळ्याचा मला पण खूप त्रास झाला. मी या त्रासातून सगळ्यांनी लवकरात लवकर बाहेर पडावं असंच मला वाटतंय. किती बोलतेस ग तू? वकील असतेस ना तर एखादी केस जिंकली असतेस. मला ना तुझ्याबद्दल दोन प्रश्न पडले. एक म्हणजे तू या घरातली नाहीस, त्यामुळे या घराचं भलं कशात आहे तुला कसं कळणार? आणि दुसरा महत्वाचा, तू या घरात नक्की करतेस काय? नाही नाही, उत्तर नकोय मला, ते मी शोधून काढेन. तुम्हाला काय शोधून काढायचं आहे ते काय? तुम्हाला अजिबात अडवणार, पण तुमचा माझ्या बद्दलचा गैरसमज मी नक्कीच दूर करेन. नीतू, अगं काय काम करायला लागले तू? अगं अभ्यास नाही करायचं तुला? जा कॉलेजला नाही जायचं तुला? अगं जायचंय की मम्मी, पण तू काय करायलीस इकडं? चहा करते मी. मामाजीना माझा हातचा चहा घेतल्या बगैर चैन नाही पडणार, दिवसभर कटकट करत राहतील. मम्मी बरं वाटत नसताना पण तू जर का काम केली आणि हे जर का नानांना कळलं तर काय होईल? अगं जास्त चिडतील ते नाना. अगं तू हो बाजूला, मी करते. अगं तू जा म्हणते ना. अग मम्मी ऐकणार नाहीस ना तू माझं? हसू दे ग, तू बाजूला हो. काय म्हटलं? अग तुला बरं वाटत नाहीये, डॉक्टरने तुला आराम करायला सांगितलं आणि तू काम. तू काय ग, तू हाताची घडी घालून इथे उभी आहेस, तुला दिसत नाही? जरा जबाबदारी घ्यायला नको. कळत नाही तुला काम करायची? अक्का हो बाजूला. हो बाजूला, तिला काही कळत नाही. मला काही झालं नाहीये ग, मला धाड भरली नाहीये, मी करू शकते काम. मी ते काम करायला नको. अक्काला बरं नाहीये, कोणाचं लक्षच नाहीये या घरात. काम करते हा, मला शिकवतात. काय झालंय? घ्या आले महाराणी, विचारतायत काय झालंय. ग इथे अक्काला बरं नाहीये, आराम करायला सांगितलंय डॉक्टरने, आणि तुम्ही काय करताय ग? जरा घराची जबाबदारी घ्यावी तर ते नाही. रुपे अगं त्या किचन मध्येच होत्या ग. तू काही मला सांगू नकोस, तू जा, तू आराम कर. चल तू आराम कर, मी चहा घेऊन येते, जा. हा ये. आता तोंड बघत काय उभ्या राहिलाय? जा, तुम्हाला खूप काम आहेत ना, तुमची काम करा. हा मी घर सांभाळेन, तोंड ऐकलं काही करायची गरज नाहीये. जा म्हणाले ना. अरे दिना, काय सुतक लागले का तोंड पाडून बसले? अरे आयुष्यात वर खाली होतच असते, कधी डोंगर चढायला लागतोय कधी उतरायला लागतोय. आता मध्ये डोंगर आला म्हणून आयुष्य थांबतोय. अहो नाना, मी मोठा असलो तरी ह्या वेळेला माझं डोकं काय काम करणार झालंय बघा. काहीच कळणार नेमकं करायचं तरी काय? अरे दिता न कळेल काय झालं, खूप गोष्टी आहेत रे करणार क्या. झालं ते झालं, आता घडलेल्या गोष्टीला आपण सामोरं कसं जातो हे जास्त महत्वाचं आहे रे. तू असा घरात बसून राहू नको, तुला ते संस्थांचे व्याप आहेत त्यात लक्ष घाल की जरा. हा काय रे तो? होय ना दादा, तू सगळा विषय डोक्यातनं काढ आणि जरा तुझ्या कामात मन रमव. मी पण माझ्या शाळेकडे बघ, या सगळ्या गडबडीत माझं पण शाळेकडे जरा दुर्लक्षच झालं.
अरे आता घरात एवढं सगळं होतंय म्हणल्यावर माणसाचं कामात लक्ष तरी कसं लागणार म्हण तुम्ही? तुझं पण बरोबरच आहे. घरात एवढं सगळं चाललंय, मन कुठं कसं लागायचं? आपल्या घराची घडी जरा विस्कटल्यासारखी झाली. सुरळीत बसायला जरा वेळ लागेल, पण हळूहळू होईल सगळं नीट. हळूहळू नाही विटू काका, वेगळा ताण जोमात होणार आहे सगळं पहिल्यासारखं. ही जी काय सगळी गिचमीट झाली ना, ती ओल्या फडक्यानं पुसून टाकायची आणि पाटी पहिल्यासारखी करायची कोरी. आता या घरातलं वातावरण आधीसारखं करायची जबाबदारी माझी. करे काय म्हणजे असे काय जादू करणार आहेस काय तू? ना ना, तुम्ही तेवढं विचारू नका, मी सांगत पण नाही. पण हा झाल्यावर सगळ्यांना दिसेलच की. इजा, जे काय करशील ते विचार करून कर. काय आणि महत्वाचं म्हणजे मला सांग आधी काय करणार आहे. एकदम बॉम्ब टाकू नको. टेन्शन नाही, तुम्ही काही काळजी करू नका. रेखाची जबाबदारी आता माझी. नाही ती स्वतःहून लग्नाला तयार झाली तर नाव नाही सांगणार. विजय दिनानाथ चव्हाण. अरे भले शाबास जवान. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.